त्याचे प्राइस आहेत. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि फूडीज कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दरवेळेस आपण दर शुक्रवारी वेगवेगळ्या हॉटेल्सचं सगळं आपण मस्तपैकी सफर करत असतो आणि आज मी आले आहे पुण्यातल्या FC रोडवरच्या टेरेस इनला. या हॉटेलची खासियत तर खाणंपिणं तर आहेच, मात्र या हॉटेलमध्ये दिव्यांग लोक सगळं काही आपल्याला सर्व्ह करतात आणि तेच या हॉटेलमधला सगळा कारभार बघतात. सो हा कारभार कसा चालतो, त्यांचं कम्युनिकेशन कसं असतं पाहूया. या सगळ्यांनी त्यांच्या साईन लँग्वेजमध्येच म्हणजे सांकेतिक भाषेत माझं स्वागत केलं. मी आज गेले तर सगळेजण त्यांच्या भाषेतच बोलत दिसत होते. मी त्यांचा हा सगळा परिसर बघितला आणि म्हटलं थेट त्यांचं किचन गाठूया आणि त्यात एक छानसा पदार्थ स्वतः तयार करूया. आणि म्हणून मी त्यांच्या मेन्यू कार्डमधला एक सोपा पदार्थ निवडला आणि तोच पदार्थ होता बनी चाव. हा बनी चाव कसा करता हे बघण्यासाठी किंवा करण्यासाठी मी थेट त्यांचं किचन गाठलं. आता आपण त्यांच्या किचन मध्ये आलोय आणि आता ते काय काय करणार आहेत, त्यांनी कशा रीतीनं करणार आहेत ते बघणार आहोत. आपण बनी चाव हा पदार्थ ट्राय करतोय. त्यांनी आधी तेल टाकलं, त्याच्यानंतर व्हाईट सॉस टाकलंय. ते शिकवत आहेत ना. ज्यांनी हे हॉटेल सुरू केलं आहे त्या डॉक्टर सोनम कापसे यांनी सोशली कॉन्शियस डायनिंग या नव्या संकल्पनेवर हे हॉटेल उभारलंय.
वेज बनी चाव तयार आहे, बन आहे, दाळ स्टफ आहे, आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे फ्राईज आहेत. ही बनी चाव जी आपण डिश आता प्रिपेअर केली होती ती डिश पण माझ्यासोबत आहे आणि ही सगळी कॉन्सेप्ट ज्यांची आहे त्या सोनम ताई आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर सोनम कापसे. ही सगळी कॉन्सेप्ट कशी तुम्हाला सुचली आणि स्पेनमधनं इथे आल्यावर पुण्यात हे सगळं सुरू करावं असं कधी वाटतं तुला काम? मी ॲक्च्युली कामासाठी एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल करते इंडियामध्ये आणि तेव्हा युरोपमध्ये स्पेनमध्ये मी एका रेस्टॉरंटला गेले आणि तेव्हापासून ही आयडिया की ह्या मुलांना घेऊन स्पेशली एबल मुलांना घेऊन एक रेस्टॉरंट करायचं ही इच्छा होती. आम्ही 2.5 वर्ष याच्यामध्ये रिसर्च केली आहे. माझं जे रेस्टॉरंट आहे टेरासिंग, टेरा म्हणजे अर्थ आणि सीन्स म्हणजे क्युझिन्स, तर अर्थ क्युझिन्स हे सोशली कॉन्शियस डायनिंगच्या टॅगलाइन होते. हा खूप चांगला रिस्पॉन्स होता. ओके, मला असं कळलं की ह्या सगळ्यांना ट्रेन करण्याची जबाबदारी तुम्ही घेतली होती, ती तुम्हाला तुम्ही हातात घेतली होती. ट्रेनिंग सेशन कसं होतं या सगळ्यांचं? ऍक्च्युली कसं होतं, माझ्या बाबांनी जेव्हा नॉर्मल या मुलांचं सर्वात मोठा आपण हे म्हणू शकतो की जेव्हा समथिंग मिसिंग की त्यांचे प्रश्न किंवा त्यांना होणारा त्रास ते व्यक्त नाही करू शकत. ओनली ऑप्शन वॉज टू लर्न साईन लँग्वेज. साईन लँग्वेज प्रॅक्टिस त्यांचं कम्युनिकेशन, कारण की तुम्ही आनंदी असले की लगेच दिसून येते त्यांच्या, पण प्रॉब्लेम असेल जोपर्यंत एक माणूस दुसऱ्या कम्युनिकेट करत नाही तोपर्यंत जस्ट सांगू शकतो. त्यामुळे साईन लँग्वेज शिकल्यानंतर ट्रेनिंग दिली गेली, सर्व्हिस कशी केली पाहिजे, ऑर्डर्स कसे घेतले पाहिजे, मला दोन केले गेले. इट वॉज अन एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. त्यांचं मेन्यू कार्ड आहे आणि ते पण त्याच पद्धतीने त्यांनी डिझाईन केलं. ह्या मुलांना कम्फर्टेबली ह्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात, इट्स अ डिग्निफाईड प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी. पण त्या संधीसोबत आपण त्यांचं हे सगळं एन्व्हायरमेंट टेरेसिंग ज्या पद्धतीने प्लॅन केला त्यांना खूप सहज सोपेपणे काम. ही कॉन्सेप्ट कशी होती? मॅम, ॲक्च्युली इंडियन साईन लँग्वेज सर्व मुलं इंडियन साईन लँग्वेजमध्ये कम्युनिकेट करतात आणि त्यांना समजेल अशीच लँग्वेज आम्हाला प्लेस करते. आफ्रिकन डिश आहे आणि आफ्रिकेमध्ये या ही नॉनव्हेजमध्ये बनवली जाते आणि ही मी व्हेज घेतली आहे खास, कारण मी व्हेजिटेरियन आहे. त्यात अनेक भाज्या आहेत, सगळं चीज आणि हे सगळं दिसतंय तुम्हाला, टेस्ट मी करते, तुम्ही इथे येऊन करू शकता. मला हवी तशी खाते, ही डिश कशी खाल्ली जाते मला नाही माहिती, पण ही टेस्टी खूप आहे.